शांतिनगर क्षेत्र में ज्ञान विहार स्कूल के पीछे नायलोन मांजा विक्रेता नीलेश उर्फ लंगड़िया उमाशंकर आकरे के घर पुलिस ने छापा मारकर 20 नायलोन मांजा की चक्रियां सहित करीब 20,000 रुपए का माल जब्त किया है। पुलिस के अनुसार शांतिनगर थाने के उप निरीक्षक अरुण बकाल ने गत 8 जनवरी को गश्त के दौरान गुप्त सूचना मिलने पर कार्रवाई की गई। आरोपी के खिलाफ शांतिनगर थाने में मामला दर्ज किया गया। वरिष्ठ थानेदार जीजे जामदार ने सहयोगियों के साथ कार्रवाई की। याच्यामध्ये एक आरोपी आहे आणि एकूण मुद्देमाल आहे 20 नायलॉन मांजाच्या चक्र्या आहे आणि प्रत्येकी एका चक्रीची किंमत 1,000 रुपये, याप्रमाणे 20,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आमच्या इथले तपास पथकाचे पोलीस अंमलदार सचिन खडसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शांतीनगर परिसरामध्ये एक किसम लपून छपून नायलॉन प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे। तर अशा माहितीवरून आम्ही तपास पथकाचे सर्व मी स्वतः आणि बाकीचे अंमलदार असे जाऊन रेड कारवाई केली शांतीनगरला। त्या ठिकाणी एक किसम ज्ञानविहार शाळेच्या मागे त्या आरोपीचं नाव आहे निलेश आखरे, हा स्वतः नायलॉन मांजाची विक्री करताना आम्हाला मिळून आला। त्याला आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बाबा एक इसम आमच्या वस्तीमध्ये आला होता आणि तो अनोळखी इसम होता, त्याच्याकडूनच मी मांजा खरेदी केला होता। आता तो कुठे राहतो काय याबाबत त्याला मला काही माहिती नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।